मराठी मंथन चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत। नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा। नमस्कार, मराठी मंथन चॅनलमध्ये आपले स्वागत। आपला भारत देश हा कृषी प्रधान देश आहे हे तर आपल्याला माहितीच आहे, आणि या शेतीशीच या कृषीशीच निगडीत आपले वर्षभरातले सणवार असतात। त्यामध्येच आपल्या गाईचं देखील खूप मोठं महत्त्व आहे। आपल्या जीवनामध्ये गाईचं, अगदी गाईला आपण देवता मानलेली आहे। गाईला तर आपण कामधेनूच म्हटलेलं आहे। कामधेनू म्हणजे अनेक वरदान देणारी, खूप गुणधर्म असणारी। हेच गाईचं महत्त्व सांगणारा एक सण म्हणजे गाई वसुबारस। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजेच गाई वसुबारस। ही गाई वसुबारस कशी साजरी करावी, त्या दिवशी काय काय करावे, याबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहूया। आता ही गाई वसुबारस कशी साजरी करतात? आपल्याला जर घराच्या आसपास किंवा जाण्यायोग्य कुठं जवळपास गाय असेल, त्यावरून त्या गाईच्या तिथं जावं, गोठ्यात म्हणा किंवा एखाद्या गोशाळेत म्हणा, तिथं जावं, गाईची स्वतः पाद्यपूजा करावी, गाईच्या चरणांची पूजा करावी, गाईला हळद कुंकू व्हावे, हळद कुंकू लावावे, तिला हार घालावा व गाईला गोडाचं नैवेद्य भरवावा। जसं की पुरणपोळी किंवा साखर घातलेली पोळी किंवा गुळ चपाती किंवा आपल्याला जे काही शक्य आहे, डाळ चपाती, उडदाची डाळ आणि गुळ, हरभऱ्याची डाळ आणि गुळ, यातील जे शक्य आहे ते गाईला स्वतःच्या हाताने भरवावं। तर आपण कुणाकडून भरवलं तरी चालतं। अशी गाईची पूजा करावी व गाईला आपल्या परीने जेवढी शक्य होतील 1, 2, 11, 21 अशा प्रदक्षिणा माराव्यात। गाईच्या सहवासात राहिल्यामुळे गाईचे चांगले गुणधर्म आपल्याला मिळतात, गाईच्यातली पॉझिटिव्हिटी आपल्याला मिळते, आपल्यातली निगेटिव्हिटी कमी होते आणि गाईचा आशीर्वाद तर मिळतोच। त्यातल्या त्यात गाय जर वासरासहित असेल तर तिची तर आवर्जून पूजा करावी। तर ही असते पूजा गाई वसुबारसाची। आता आपल्याला जर घराच्या आसपास गाय नसेल किंवा आपल्याला गोशाळा देखील नसेल, तर आपल्या देवघरात किंवा एखाद्या स्वच्छ अशा ठिकाणी गाईचा फोटो किंवा मूर्ती ठेवून तिची पूजा केली तरी चालते आणि त्याला नैवेद्य दाखवतात। तर हा नैवेद्य दाखवताना बऱ्याच ठिकाणी गाईला आपण गुळपोळी किंवा हा डाळ आणि गुळ देतो, पण आपल्या घरी देखील याचा नैवेद्य करतात। तर तो नैवेद्य कसा करतात? तर काही ठिकाणी बाजरीची भाकरी आणि शेवग्याची शेंग, किंवा काही ठिकाणी बाजरीची भाकरी, गवारीची शेंग, किंवा भाकरी आणि मेथीची भाजी आणि वरईचं भात, असं नैवेद्य करायची पद्धत असते। तर प्रत्येक ठिकाणच्या पद्धती वेगळ्यात, जसे जसे आपल्याकडे परंपरा असेल त्याप्रमाणे त्या पद्धती केल्या जातात। तो त्या गाईला नैवेद्य दाखवतात व स्वतः नैवेद्य स्वतः तो प्रसाद खाऊन उपास सोडतात। आपण जो गाईला नैवेद्य दाखवला त्याचा प्रसाद आपण संध्याकाळी ग्रहण करून हा उपवास सोडू शकतो। तर अशा पद्धतीने गाई वसुबारस साजरी करतात। तर अशा पद्धतीने आपण या गाई वसुबारसाच्या दिवशी गाय जी आपल्यासाठी खूप गुणधर्म देणारी आहे, गुणकारी आहे, तिचे आपण सेवा करत असतो, तिचे पूजन करत असतो। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की कळवा। धन्यवाद।